नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र वेदर फोरकास्ट 10 ऑक्टोबरपासून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हे बघा, तुम्हाला मी आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये किती जिल्ह्यात, किती तालुक्यात आणि किती गावात पाऊस होणार आहे. तर मित्रांनो, तर तुम्हाला एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऐकून नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला चालू करूया. बघा तर मित्रांनो, राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस अनुभवायला मिळतो. मात्र राज्याच्या अनेक भागात 10 ऑक्टोबरपासून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश या भागातही 10 ऑक्टोबरपासूनच पाऊस वाढण्याची शक्यता आहे. या भागात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई वेधशाळेने ही माहिती ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान आज सकाळी विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज सकाळी विदर्भ आणि अकोला, अमरावती, नागपूर या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर 28 सप्टेंबरपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. दरम्यान अधूनमधून पावसाचा अनुभवही राज्यातील नागरिकांना बघायला मिळत आहे. तर 3 आणि 5 ऑक्टोबर दरम्यान मुंबईसह राज्यात पाऊस झाला. त्यानंतर आता 10 ऑक्टोबरपासून पुन्हा पाऊस वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. तर बघा मित्रांनो, हवामान खात्याने कोणता अलर्ट दिला, रेनफॉल ॲक्टिव्हिटी इनोन्स ओर. यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात चांगला पाऊस झाला. दरम्यान जुलै महिन्याच्या मध्यात, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे परिणाम पाणी साठ्यात वाढ झाली. परिणामी टंचाई संकट दूर आले आहेत. परंतु अतिवृष्टीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर शेतकऱ्यांच्या पिकाचेही नुकसान होत आहे. त्यातच निसर्ग चक्री वादळाची भर पडली व 3 जूनला महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपले. यामुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तर बघा, महाराष्ट्र वेदर फोरकास्ट 10 ऑक्टोबरपासून मराठवाडा, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऐकून नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.